हा म्हणजे आम्हाला आमच्या मुलांना सोयीस्कर झालेलं आहे आणि खूप म्हणजे अपघात वगैरे होत असतील त्याचं म्हणजे मुलांना खूप फायदा झालेला आहे त्याचं. आणि ट्रेन आल्यामुळे मुलांचं खूप खर्च कमी झालेला आहे, वेळ पण वाचलेला आहे. आणि मुलांची आतुरतेने हा वाट बघत याची असेल. आतुरतेने वाट बघत होतो आम्ही. आता महिलांना किती फायदा आहे तुम्हाला या गोष्टीचा? महिलांना तर खूपच आहे, म्हणजे महिलांना असं कधी आम्ही बाहेर गेलो नाही, पण ट्रेन आल्यामुळे आम्ही जाऊ शकतो, कुठेही कुठेही जाऊ शकतो असं महिला महिला पहिल्या त्याचं पण ट्रेनने खूप. प्रवास करणार का तुम्ही मग? हो, पहिला ट्रेन ट्रेनने प्रवास करा, आम्हाला पनवेलला वगैरे पहिला जायला लागत ट्रेनने पनवेलला प्रवासासाठी. किंवा वाशीला वगैरे जायचं असेल तर आम्ही जाऊ शकतो. मध्ये आमचं आम्ही स्वतःहून जाऊ शकतो, दुसऱ्यांवर अवलंबून राहू शकत नाही. घरच्यांवरती आता अवलंबून नाही, गाडीची नाही, गरज हो नाही, गाडीची गरज तिकीट नाही. काढले निघून गेला. हो, नाव काय तुमचं? पिंकी निलेश पाटील. होणार आज पंतप्रधान मोदी येणार आणि उद्घाटन करणार, काय काय बघतात तुम्ही? प्रवासाला आम्हाला फायदाच होणार आणि बोटीनं कसं तिकीट पण जास्त होते आणि इथनं ट्रेननं पण आम्हाला चांगला फायदा होणार. नाव? आपलं नाव जयमाला नितीन कोली, हनुमान कोलीवाडा. काय सांगाल तुमच्या उरण ट्रेनचं? एवढे 50 वर्षापासून जी प्रतीक्षा होती आज संपणार आहे, काय हे करा? मोदींचे आभार मानतो आम्ही, आमची सोय करून दिल्याबद्दल. उत्तम सोय झाली आणि ह्या ग्राउंड वर पण आमची उत्तम सोय झालेली आहे, पाणी खाणं वगैरे सर्व. त्याच्यामुळे मोदींचे आम्ही आभार मानतो. ट्रेन होती तुम्हाला 50 वर्षापासून प्रतीक्षा होती उरणकरांना, आता ते ट्रेन चालू झाली, तुम्हाला बाय रोड एवढा त्रास व्हायचा, खर्च व्हायचा, आता किती त्याचा फायदा होईल तुम्हाला? आता भरपूरच फायदा होणार ट्रेन आल्यामुळे, सगळं सुशोभीकरण होणार, आता बहुतेक सगळं चेंज होणार. त्याचबरोबर आता तो सिलिंग बांधलाय जो ब्रिज मोठा एवढा देशातला सर्व मोठा, त्याचा किती फायदा तुम्हाला होईल? फायदा होणारच, आता सर्व मार्गाने ट्रेन वगैरे, ट्रेननी आम्हाला सोपा प्रवास होईल जायला, कमी वेळात आणि उत्तम सगळी सोय, तर सगळं उत्तम. आता सरिता दत्तात्रय पाटील, शेगाव ग्रामपंचायत कर्मचारी. हा, ही उरण ट्रेन झाल्यामुळे आमच्या उरणवासियांचा मोठा प्रश्न म्हणजे, जे सर्व्हिसला जात आहेत त्यांना चांगली व्यवस्था होणार आहे, त्यांचा बसचा प्रवास टाळला जाणार आहे, त्याच्यामुळं आमची जनता ट्रेन चालू होते त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात सुखी होणार आहे. जे रस्ते अपघात जे बाईक किती प्रमाणात आता वाचेल, किती आता 70% प्रमाण कमी होणार आहे अपघातांचं, कारण मोठ्या वाहनांबरोबर त्यांचा संबंध येणार नाही आमचा. 50 वर्षांची ट्रेनची होती, ट्रेनची प्रतीक्षा संपली, ट्रेन चालू होते, आनंद आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला आधी मोदीजी स्वतः त्याचे उद्घाटन करणार, प्लस सीलिंग सुद्धा तुम्हाला ओपन करून, किती फायदा होईल सर? सगळ्या जनतेला फायदा होणार आहे एवढं निश्चित. नाव काय तुमचं? राम मात्रे. थँक्यू. खूप मोदीजींना खूप खूप थँक्यू की आमच्यासाठी उरणवाल्यांसाठी ट्रेन रेडी केली, आम्हाला उरणला लवकर जायला मिळेल आणि कमी खर्चात जायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप फायदा होणार आहे, मुलांना शिकायला खूप त्रास होत व्हायचा इथे यायला आणि आता पटकन शिकायला येता येतं शाळेत पटापट. उरण जास्ती करून कॉलेज नवी मुंबई इथेच आहे आणि खूप फायदा होणार आहे ट्रेन येण्याने. 50 वर्षापासून वंचित होता या गोष्टीपासून तो देश. खूप 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 किती आनंद, किती खूप आनंद झालेला आहे आणि त्याच्यासाठी मोदी यांना, श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना खूप खूप धन्यवाद. ते बोलणार